जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. संविधान प्रेमी नाशिककर यांच्या वतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करून एकसदस्यीय पद्धतीने निवडणुका घेण्याबाबत निवेदन देण्यात आलं. कॅबिनेट मंत्रिमंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेऊन स्वतःच 2019 मध्ये एकसदस्यीय पद्धतीने निवडणुका घेण्याच्या निर्णयाला रद्द केले आहे. या निर्णयाविरुद्ध आम्ही संविधान प्रेमी नाशिककरांच्या वतीनं विरोध करण्यात येत आहे असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे भौगोलिक दृष्ट्या प्रभाग मोठा असल्यानं नगरसेवक नगरसेविका यांच्या बरोबर मतदारांना संपर्क करण्यामध्ये अडचणी येतात. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे कोणता नगरसेवक कार्यशील आहे याचे मूल्यांकन करता येत नाही. शिवाय महानगरपालिका अधिनियमन 29 अ नुसार मतदारांच्या क्षेत्रसभा घेण्याची जबाबदारी कोणाची हे देखील निश्चित होत नसल्यानं मतदारांच्या संविधानिक अधिकारापासून त्यांना वंचित ठेवण्यात हे सर्व लक्षात घेऊन बहुसदस्यीय प्रभाग पद्धत कायमस्वरूपी रद्दबातल करून एकसदस्यीय पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवून जनतेला त्यांचे योग्य प्रतिनिधी निवडून देण्याची संधी प्राप्त करून द्यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ज्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत त्यामध्ये 2019 मध्ये याच महाविकास आघाडीनं एक सदस्यीय पद्धत हा कायदा केला होता. मात्र आता ह्या 3 वर्षात काय असं झालं माहीत नाही. त्यांनी पुन्हा बैठक घेऊन या ठिकाणी त्रिसदस्यीय पद्धत नाशिकला लागू केलेली आहे. मुंबईला एक सदस्यीय पद्धत, पुण्याला वेगळी, औरंगाबादला वेगळी आणि नागपूरला देखील वेगळी. एक मतदान हे संविधानाने दिलेलं असताना एका व्यक्तीला 3 मतदान करायला लावून मतदारांच्या विचाराचं ध्रुवीकरण केलं जातं, कारण त्याच्यासमोर गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असते. असे अनेक मुद्दे या ठिकाणी जनतेला जे भेडसावतात ते आज निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना आम्ही या ठिकाणी संविधान प्रेमी नाशिककरच्या वतीनं पाठवलेलं आहे. या आठवड्याभरात याच्यावर जर काही त्यांनी निकाल दिला नाही तर आम्हाला पर्यायानं न्यायालयासमोर न्यायासाठी दरवाजा ठोकावा लागेल. या प्रसंगी किरण मोहिते, राजू देसले, ऍडव्होकेट प्रभाकर वाईचळे, अरुण काळे, अजमल खान, संतोष जाधव, सचिन मालेगावकर, ऍडव्होकेट नजीम काझी, विराज देवांग, माजिद पठाण, तल्हा शेख, युसुफ जकरानी आज होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक.